मुंबईच्या आरे कॉलनी परिसरामध्ये असलेल्या गौतम नगर परिसरात काल शिव मंदिरचं कळस यात्रामध्ये आहेत दोन गटामध्ये तुफान हाडामारी झाली आहेत. काल संध्याकाळी 8 सुमारास याच मंदिरात आहे शिवशंकर. आपण जर बघितलं तर मंदिर आहे याच मंदिराचं कळस यात्रा होती. याच कळस यात्रा दरम्यान आहेत दोन गटांमध्ये आहे तुफान हाडामारी झालं. जे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र आपण जर एकंदरीत परिस्थिती बघितलं तर मंदिराच्या समोर आहे बुद्धविहार आहेत आणि याच ठिकाणी याच मैदानामध्ये आहेत दोन्ही गटामध्ये आहेत हाणामारी झाला होता. नेमकी कशामुळे झाली होती, काय नेमकी घटना होता, इकडच्या स्थानिकांकडून आपण जाणून घेऊया. काय दादा काय सांगाल, कशावरून हा भांडण झाला होता, एकंदरीत काय घटना आहे नेमकी ही घटना? तसं तर यांचा काल कलशयात्रा निघाली होती आणि ती कलशयात्राची मिरवणूक यांची ह्या मैदानात शंकर मंदिराजवळून ते जोगेश्वरीपर्यंत हे लोक गेले होते आणि तिकडनं हे परत येत असताना त्यांनी इथे बघा बॅरिकेड लावले गेलेले आहेत. ह्याने हे बॅरिकेड लावले असताना, कारण की इकडे न येता त्यांनी त्या बॅरिकेडच्या पलीकडे आपण कार्यक्रम करतो, त्यांचा जेवणाचा काही प्रोग्राम बी त्यांना करायचा होता, पण ते तिकडे आल्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की नाही जाऊन ह्यांच्या विहारासमोरच आपण डी जे वाजवायचा. त्यांनी गाडी डी जेची हे इथपर्यंत आणली आणि डी जेची गाडी इथे आणून लोकांच्या मध्ये मध्ये येऊन म्हणजे इथे ह्या विहाराच्या आवारात येऊन फटांगणात नाचत होते. विहारामध्ये वंदना बुद्धवंदना चालू असताना आमच्या मंडळाचे अध्यक्ष दत्ता पायकराव हे म्हणाले की बाबा वंदना चालू आहे, तुम्ही नाचताय तुम्ही तिकडे नाचा आणि ही जागा तुम्हाला अपुरी पडेल, तिकडे मोठा मैदान आहे तुम्ही तिकडे नाचा. तर त्यातला एक रूपेश तिवारी म्हणून जो आहे तो तेवढा तावा तावा त्याला आणि आमच्या अध्यक्षाला बोलतो की तेरे क्या बाप का जग आहे क्या तेरा ऐसा आहे क्या वैसा आहे, त्याला जातीबाजू एक शिवीगाळ केली आणि त्यांनी तर बाबा ऐसा मत करू बोलल्यानंतर त्यांनी इतर काही माणसं येऊन त्यांना धक्काबुकी केली आणि ह्या वाचनालयामध्ये सध्या तिकडे म्हणजे एकंदरीत याच घटनेवरून मारामारी झाली आणि ते नेमके किती लोक आपला आणि दोन्ही पक्ष जखमी आणि पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? पोलीस स्टेशनमध्ये आता त्यांच्यातले एक माणूस त्यांचा जखमी आहे आणि आपल्या इकडचे तीन माणसं जखमी आहेत सध्या तरी. आपण जर दृश्य बघितलं तर या ठिकाणी मंदिराचं कळस यात्रा होती. मात्र कळस यात्रा आल्यानंतर आहेत या बुद्धविहार परिसर आहेत याच परिसरामधून आहेत काही हे जे जागा आहेत जागामधून आहेत या ठिकाणी भांडण झालं आणि त्यामध्ये जे पोलीस सांगत आहेत त्यामध्ये 8 ते 10 लोक जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरे पोलिसांनी यामध्ये आहेत 25 लोकांना अटक केलं, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका बाजूचे 11 लोक तर दुसऱ्या बाजूचे 14 लोक अशा एकंदरीत 25 लोकांविरोधात आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आहेत. सध्या आहेत पुढील तपास आरे पोलीस करत आहेत. मात्र परिसरात आहेत मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॅमेरामॅन अनिल संघारे सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.